आणि बाकी सगळं त्या दुसऱ्या दोघांच्या पार्टनरा नावार ना गेलो तेतू भीत घुस्पा गंधोळ जन मोदी झगडी झाली हर्षद प्रभू गावकर प्रभू देसाई यांनी ह्यांनी वसून ते मागीर ते मोकळे केले आणि वाटून घातले दुसरे वर्स येत ते एक तीन लाख रुपया एक लाख सत्तेचाळीस हजार रुपया बाराशे रुपया टना प्रमाणे त्यांच्या ना नावार दोघांच्या नावार गेले चेक कसे धाडलो खबर ना तिघाण पार्टनर आणि त्या वर्षाचे पैसे मागीर सबसिडी मेळपाची पण कडच्यान चार लाख रुपया ते तसे असा अजूनपर्यंत दोन वर्सां जाऊन गेली आणि तेतू भितर त्यांनी ते ते कोणीच चौकशी केल ना ऑफिसर गेल्या थंय कॅर करना म्हणजे ते पैसे आता ते सांगता आता गरमेंटा गेले म्हणून ती चौकशी जाल ना म्हाका एक चॉकलेट सुद्दां भरग्या खावपाक म्हाका पयसो ना पांच लाखां स भितर कोणीच चौकशी केली ना माझी आता हांवें ते तशेंच सोडून हा उगे असा आतां त्यांच्या मागे प्रेशर वाडोवन हांव प्रेशराची गुळी सुरू केला कडेन गेल्यार म्हणटा तुगे उसा पयशे खा आ, आता आता आनी बायल म्हणटा ती आतां आनी आमी खंयचे पयशे खंचे तुका इतले पयशे तुम्ही वाट लायली आनी वर्सभर घोळ तूं म्हळ्यार आतां हांवें करप किती फॅक्टरीन चौघ केलं ऑफिसरांनी आनी ह्या बाकी लोकांनी पळय जे कितें सायडी असल्याची कोण हे असले कोण सांग फिल्डमॅन असले अरे तुवें कितें केलें म्हागे नांवार एक टन ऊस ना घालना अस एक टन घालला देडशे तोंडांतल्यान एक टन सुद्दां सुद्धा माझ्या नांवार घेतलेला

उजो घालून उशेल वेल पहिले एक रुपये दिले हा वेल्यान बारा हजार रुपया मच आणि त्यांना कोंबड्या आठवड्या दिसून दीस कोंबड्या हाडून सांजे वेळेस दिसा पाचशे रुपये खर्च पूण वीस हजार रुपये मागे गेले कळं खरे तर खोडे तर चौकशी करची आणि हेजे तर मागे चुकलं जाय माझे एक गुन्हेगारी म्हणून अन्याय करतो माझे हे तुम्ही तर चुकी असं आणि ताजेर चौकशी करची साडे चार लाख चार लाख रुपया आपल्या अकाउंटात परत रिटर्न केले का किती त्याचे कोणी चौकशी केल्या का किती ते पळवचे विचारलं जे मी कॅर करप ना माझी हा तापलो तुम्ही कित करत आता किती मग कोण खायना थं म्हणजे अशा आम्ही शेतकऱ्यांनी आता उशेला आता तेम्मी वरपात पैसे दिवप ते चार पाच लाख रुपये आता गेले असा आता हा खाप की ते तुम्ही कित करत आता थं ऑफिसर कित करता द्यात थंडी गरमेंट किती पळता येदे वडील शेतकऱ्या पाच लाखाचा अन्याय जाता पैसे गव्हर्मेंटा रिटन वय चौकशी गेल ना कशी त्या ऑफिसात ऑफिसर असा का किती का नदला ते कित करपा रावला तुम्ही त्या पगार दिता काय बेश्ट दवरला त्यां रिटर्न पैसे किया गेले गव्हर्मेंटानं चौकशी किया गेलं म्हणजे आम्ही मरपचे शेतकरी उशेल ना आम्हाला आता पाच वर्षां पैसे दिवपचे ते पैसे खाऊन मरपचे आम्ही आणि ह्याच्या पुढे संसार कसे करो भरगेपण असा ते आम्ही किती करपचे आता तू आमचे ते, ते उशील बंद पडले आमची परिस्थिती किती जातली पहिली भरगेपणा आम्ही नाचण्याची भाकरी भाजी खाऊन दीस काढले परत ती पाळी ये ती पाळी मात हका ते नें बी ना आता खातं म्हणल्यार किती करता तुम्ही किती चलता कित चल ते पोया न्हू कोण कॉन्टॅक्ट घेता ते डिलर जाता ते वडले ए आमकां सायकल ना आम म्हटलं आम्ही मटे जाऊ नका आज तसे तरी उरू आम्ही आम्ही जिथे तरी दौरा आम्ही मट्टे जाऊचे भाटकार जाऊचे वडले गाडी घेऊन पोहोचे ए सी गाडी मारून पाहचे ती नाका आमक जिथेच दरा तुम्ही तुम्ही आता हे कित चलता चालला चला एक फॅक्टरी तुमच्या कित चलता तुम्ही <coughs> आमक आता साठ वर्सं जा मडतो आम्ही आम्ही भरगेपणा <coughs> त्रास काढले बरे आहात आता या जणटेपणा तीच पाळी हाड टाका तुम्ही फुकट टाळून दिले शेत बंद दिं मग काहीमचे दिं म्हणून बोन एग्रीमेंट करा आम्ही जिथे असता पर्यंत हेजेर असता परत आपण ताणूळ आपणच पोसतो म्हणून एग्रीमेंट करून देता का मधे बंद उडवतले आता हाय ते पण पन्नास क्विंटल भात बातमी केलं हाय स्वतः जाणटी साठ वर्षां नऊ रुपयान किलो पाच रुपयान किलो घेत तुम्ही बेचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये खर्च म्हाका आता त्याक रेट ना म्हणजे शेता वेळे लक्ष काढलं तुम्ही खावा कि गोय म्हटलं ते आमचं घर नू पळया शेतकऱ्याकडे लक्ष द्या सगळीकडे लक्ष द्या तांदूळ लागल्या करतो किती तुम्ही वैरे तांदूळ बंद जात त्यांना किती करतले उशेल बंद केले तुम्ही बरं केले पाच वर्षां दो दोन हजार रुपये दिवस आमकां दोन लाख पोट भरतो मग आता जमनीपणा आम्ही बेकार आता आमकां काम कित तें सांगाय उशीर सोडत आमी आता ते शेतात कित ब्लेम दि चलता काय म्हणता की सरकारान जे शेतकरी भाव आसा जे तुमचे आसा आणीत तरी हे सगळे प्लांट केले म्हणजे शेतकऱ्याच्या सुख दुखां आमी सरकारान हेल्प करप सो so, आज जे पैसे तुमकां मेळटा तुम्ही म्हणता की सरकारान तुम्हाला सांगला पैसे रया मेळटा ते करून दियाय बीन तो पैसे मेळना काय म्हण तुमकां आता उशेलाचो आमकां दोन लाख रुपया मेळटले आम्ही कितें करपाचें दोन लाख मेळे आता हा घराकडे बसपा कित करता धंदा कितें

हजे मुखार आनी काणकोणच्यान जे शेतकरी आ किती म्हणटा की संजीवनी चालू जातली काय इथेनॉल फॅक्टरी चालू जातली म्हणटा म्हणता उसकाडे उसकाडे रोवचे कळ पूण आपण तुमकां सांगू शकना रोई म्हूण आपण गॅरंटी दिना तुमकां विश्वास दिना किंवा फायदा काळी बंद जाल्यार आपल्याचेर येतलें म्हणटा ते ओके थँक्यू बरोबर